येवला शहरातल्या भोई गल्लीमध्ये रामेश्वरम मंदिराचा देखावा तयार केला. मंदिराचा देखावा पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली. मंडळाच्या कार्यकर्त्यांनी 2 ते 2.5 महिने अथक परिश्रम घेऊन रामेश्वरम ज्योतिर्लिंगाचा हा देखावा उभा केला. येवला शहरात बाप्पासमोर केदारनाथ आणि अमरनाथचा देखावा करण्यात आला. 2.5 महिन्यांपासून या देखाव्याचं काम सुरू होतं. हा देखावा पाहण्यासाठी गणेश भक्तांनी मोठी गर्दी केली. गोंदियात जागळे कुटुंबियांनी गणपती बाप्पासाठी केदारनाथ मंदिराचा देखावा साकारलाय. मंदिराकडे जाण्याचा खडतर रस्ता तयार केलाय. भाविक देखील केदारनाथ मंदिर पाहण्यासाठी गर्दी करतात. हाताला मुंगे येत होते. गुडघे, कंबर, मान, पाठ खूप दुखत होती. अमृत लोणी ऑर्थो प्लस घेतल्यापासून हाताच्या मुंग्या कमी झाल्या. आरोग्याचा भरोसा अमृत लोणी ऑर्थो प्लस. कल्याण तालुक्यातील घरेवली गावामध्ये गेल्या 80 वर्षांपासून एक गाव एक गणपती संकल्पना राबवली जाते. गावात 70 ते 80 वर्षांपूर्वी गणेशाची मूर्ती सापडली होती. गावकऱ्यांनी भव्य मंदिर बांधलं आणि त्या ठिकाणी गणरायाची प्रतिष्ठापना केली जाते. याच मूर्तीची गावकरी गेल्या 8 दशकांपासून मनोभावे पूजा करतात. पालघरच्या डहाणूतील उर्से गावात एक गाव एक गणपतीची प्रथा जपली जाते. उर्से या 2500 लोकसंख्येच्या गावात केवळ एकाच गणपतीची स्थापना होते. कोणबी आणि आदिवासी समाजाच्या या गावामध्ये एकोपा राहण्यासाठी 50 वर्षांपासून ही प्रथा जपली जाते. विशेष म्हणजे गणेशोत्सवासाठी कोणाकडूनही देणगीही घेतली जात नाही. भंडाऱ्याची उधळण म्हणजे सिंचन.